सगळ्यात पहिलं तर तुमचं स्वागत आहे औरंगाबाद शहर मधी। हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती। आणि चला आज मस्तपैकी आज तुम्हाला दाखवते मी कुठं चालले। तर औरंगाबाद मध्ये आले होते, थोडं काम होतं म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊन दाखवतो। पुढं पण तुम्हाला एक मस्तपैकी बघण्यासारखी चीज दाखवणार आहे। आणि औरंगाबाद हे शहर आहे का खरंच ऐतिहासिक, म्हणजे बघण्यासारखंच आहे खरंच सांगायला लागले। जर कोणी नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका। आणि हो, आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे एक नंबर, म्हणजे एक नंबर आहे। जर कोणी नसेल बघितला अजून बीबीचा मकबरा तर तुम्ही नक्कीच बघा। औरंगाबाद शहरमध्ये एक नंबर आहे बघण्यासारखी, म्हणजे एवढा सुंदर आहे ना हो। तर चला आता आपण स्टार्ट करू व्हिडिओला। आणि मला कमेंट नक्कीच करा, आता ही आहे इथून हे द्वार आहे भावना बहिणी बघू शकता तुम्ही। इथं तिकीट काढावं लागतं या माग एक गेट आहे। आणि हे आहे सगळ्यात मोठा पहिला दरुजा। तर इथं तिकीट काढा, तिकीट आहे 25 रुपये। 25 रुपये आपण तिकीट द्यायचं, मग ते आपल्याला गोल काहीतरी देते। तर आणि आता चालवतो आपण पुढं। तर एवढा सुंदर, म्हणजे मी अजून पण नव्हता बघितला हे ताजमहल। ताजमहलचं डबल आहे दुसरं, म्हणजे आता जे आग्रामध्ये ताजमहल आहे का, हे आहे बीबीचा मकबरा औरंगाबादमधला। आणि हो मित्रांनो, एक सांग का, रविवारच्या दिवशी आहे ना इथं गच्च गच्च भरतं आहे, म्हणजे सगळे बघायला येतात लहानचे मोठ्या लोकं, खूप सुंदर आहे बरं का बघायला। तर दाजी हाय करा, दाजी हाय करा। ओके ठीक आहे, आपण काय करू ते थोडं बसू है ना। स्टॉप करा, स्टॉप करा, पब्लिक मध्ये थोडं असच ना। तर आता ह्याच्या पायऱ्या बघायला लागलात का तुम्ही, तर ह्या पायऱ्या येऊनच वरच्या मजल्यावर जावं लागतंय। कारण खालचं एक मजलं आहे आणि वरचं एक मजलं आहे। तर वर तुम्हाला दाखवते मी आता काय आहे, तर वर कुणाची कबर आहे काय आहे बघू शकता। नजारा बघा, वाव काय भारी नजारा आहे राव, कसं लय सुंदर। बरं मित्रांनो, हे जे मकबरा आहे का, हे औरंगजेबचा मुलगा आजम शहा यांनी आपल्या, म्हणजे त्याच्या माईच्या आठवणीमध्ये बांधलेला आहे बरं का। आणि ही जी कबर आहे का, ही त्याच्या बायकोची, म्हणजेच राबिया दुर्यानी ही त्याची बायको आहे। आणि त्याच्यासाठी हे त्यांनी बांधलेला आहे। आणि ती कबर आहे बघा तिच्यावाली, तर बघू शकता तुम्ही एवढं, म्हणजे त्याच्या त्या राजाने त्याच्या माईच्या आठवणीमध्ये हा मकबरा बांधलेला आहे। तर एकदम एवढा सुंदर आहे ना, तुम्ही बघू शकताय एक नंबर आहे, म्हणजे एक नंबर आहे। मला तर एवढा आवडला। आणि तुम्ही जर कधी आले ना तर नक्कीच तुम्ही औरंगाबादला हा बीबीचा मकबरा बघितल्याशिवाय जाऊ नका, कारण की जेव्हा आपण बघतोच नाही। आणि हे जे पैसे, हे सगळे पैसे टाकलेत बरं का
मला तर मी जा पैसे टाक बघितलेत ना अय्य, पण मला वाटलं असे आतमध्ये उडी खावात आणि सगळे पैसेच भरून घेवात. वाई किती पैसेच बघा ना, मी तर नुसतं बघा लागले म्हणजे लका लका लका, एवढे पैसे मला द्या रे, है की नाही. जाव आपण पैसे बघतात ना तेव्हा आईच्या पण माणसाला वरती अरे जावात आतमध्ये पटकन घ्यावात, है की नाही. बरं बघा पुढं एवढं का लाड, हा ना तर एवढं का माडा लागला. बघू शकता तुम्ही हे बघा, हे बघा हे डोंगर तर इकडे साईडला बघू शकताय भांड महिन, हे बघा डोंगर, हा बघा आहे का दिसले का डोंगर, ही हाय आपल्या औरंगाबाद मधलं सुपर आहे, एक नंबर आहे बघू शकता. हे मागाला नजर आहे, तो पुढला आहे, भरपूर लोक येतो तिथं फोटो विटो खिचते, तर दाजी लागले तर आरडायला तशी आहे करा, तशी का माडायत काय म्हणून आडलं म्हणजे काय, आता कुणी बुद्ध लेणी बघायला जायचं म्हणते, नाही ना म्हणलं आता कशाला जायचं आहे बघायला बुद्ध लेणी, एवढी आड आहे त्याचं खबरबाग कर झालं मित्रांनो, बघू शकता तुम्ही त्याचं खबरक झालं तर एकदम सरळ हे झाले बघा. तर मित्रांनो दाजी चालत राग राग मला माहिती तर आवर लवकर आवर लवकर, आयुष्यपातला एक पण व्हिडिओ नाही काढलेला आहे, खरंच नाही काढला व्हिडिओ बरं का, फक्त थोडे थोडे व्हिडिओ काढलेले, हे बघा काय मग बरं आहे राव, खरंच असा प्यार करणे मला पाहिजे खरंच भानू बहिणू. चला मित्रांनो आता मी निघले आहे आणि चालले बाय बाय, बघू शकता तुम्ही गर्दी चला आहे इकडं इकडं, अच्छा ठीक आहे इकडून, हा ते इकडून जायचं, हा बदल दिसतोय तर पहिला आहे ना इथं फुवारे असायचे, कारण की है ना, हा कारण की फुवारे असायचे इथं पाण्याचे, आम्ही लहान होते तेव्हा, मी चौथीला का तिसरीला होते तेव्हा मी आलेले होते, एक बार आलेले होते बघा लहान होता, तर मी चहा बघितलो होतो भरपूर असे पाण्याचे फवारे होते, आता आता पण नाही पण बनतात आता सध्या, आणि बघू शकता तुम्ही पब्लिक कसली आहे, तर खरंच भाऊ बहिणी तुम्ही पण खरंच कधी यावा तर एक बार बीबीचा मकबरा बघायला आणि बघून जावा, एक नंबर सुंदर आहे, बघून माणसाला वाटतं की खरंच यार आपल्यावर पण कोणी जर असं प्रेम करीत असतं तर किती चांगलं झालं असतं ना, है ना असंच वाटतं आहे माणसाला, खरंच नशीबवान आहेत ते लोक, है की नाही, मला असं वाटतंय ती राणी नशीबवान आहे की तिच्यासाठी त्या राजानी किंवा तिच्या नवऱ्यानी ताजमहल बांध म्हणजे ताजमहलच म्हणते बीबीचा मकबरा बांधलाय, है की नाही, आणि कसं आहे माहिती आहे का, आता आपल्याला भाकरी खायला भेटल्या जाणार, आपल्यासाठी ताजमहल कोण बांधणार आहे, होय कोण बांधणार आहे बीबीचा मकबरा, होय सांगा आपलं जे आहे तेवढं बरं आहे खरं की खोटं बांध बहिण, एवढी काय आशा पण नाही आहे केली, होय पण जर कोणी असलं बांधणार सांगा बा रिप्लाय दे, बघा फोन आहे का कसे उभं राहिले बसले नाही का, आणि चाललो आता लोक येते दिवसभर, लोक येते दिवसभर, लोक येते तर हे घ्यावा लागत आहे त्या लोकांकडून, बघू शकताय तेव्हा एंट्री आपल्याला आतमध्ये एंट्री कसावं का होय माहिती आहे का, जेव्हा हे घेतून आपण तिकीट काढावं लागतं याच्यासाठी, काय तिकीट त्याचे 25 रुपये तिकीट आहे, तर बघू शकताय मस्तपैकी आहे बघण्याच्या लायक आहे, बघण्याच्या म्हणजे खरंच बघाय बघायसारखंच आहे, खूप सुंदर आहे, चला मग
थोडं फिरलो तर आणि काय झालं माहिती का, भूक लागली, कारण की ना काहीच नव्हतं खाल्लं सकाळी, कोणीच नव्हतं खाल्लं, आम्ही तसेच निघलेलो होतं सकाळी, आणि म्हणून भूक लागली. मग आलो तर आम्ही दादानी, संदीप दादानी आम्हाला जीव घातलं. दादानी पैसे त्यांनीच दिले बरं का, त्याचा जे किराया समजा ज्यांनी रिक्षा, त्याच्याकडे रिक्षा आहे ना, तर त्यांनी रिक्षाचे सुद्धा पैसे नाही घेतले आमच्याकडून. आणि थँक्यू सो मच खरं संदीप दादा, आज तुमच्यामुळं आम्हाला बघायला भेटलं आहे. जर व्हिडिओ बघत असते ना आपले संदीप दादा तर खरंच त्यांनी कमेंट टाकावं तर, आणि बघतेच ते माझ्याकडे व्हिडिओ. तर इकडे मी मागितलंय दादानी, मागितलंय काय, तवा मटण, पहिली वेळेस खाल्लंय मी तवा फ्राय मटण, आणि त्यांनी बिर्याणी मागितली होती. तर एक नंबर स्वाद आहे, इतकी दमले होते ना तुम्हाला काय सांगू, लय दमलो होतो आम्ही. आणि दादा म्हणले की ताई हे बघा तुम्ही औरंगाबादला आला तिकडं, मग ही जिम्मेदारी ही तुम्हाला जीव खाऊ घालायची. घरी म्हणले होते बरं का ते, घरी जे आता मी म्हणलं नको नको उशीर होईल, पण मग त्यांनी जबरदस्ती जीवच घातलं. ते म्हणले नाही ताई तुम्ही आलात एवढं लांबून आणि उपाशी कसे जाणार तुम्ही. तर मी म्हणलं ठीक आहे, चला आता कसं आहे माहिती का, चांगलं नाही वाटत ना नाही म्हणायला, आहे की नाही. थँक्यू सो मच. आणि चला नक्कीच व्हिडिओ भावनं बहिणं व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट लाईक शेअर करा. भावनं बहिणी एक एक व्हिडिओ शेअर करा प्लीज प्लीज प्लीज, कमेंट टाकायला विसरू नका. बाय, लव्ह यू.